मी सूरजच्या बाबतीत काय सांगाल, कारण सूरज असा आहे ना की थोडंफार पहिल्या सुरुवातीला बोलत नव्हता आणि त्याला थोडीशी भीती वाटत होती, पण आत्ता आत्ता कुठेतरी तो बोलायला लागलाय. त्याच्याबद्दल कसं म्हणजे तुमचं मत? सूरज खूप दिलदार मुलगा आहे, खूप भोळा आहे आणि खूप प्रेमळ आहे. आता तो होतोय जरा आव्हान देतोय घरातल्या इतर सदस्यांना, विशेषतः जान्हवी बरोबर त्याचं कालच बरंच वाजलंय आणि तो तयार आहे, आता लढण्यासाठी तयार आहे. भोळा आहे, खूप गरीब घरातून आलेला आहे आणि मला असं वाटतं, मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगतोय की आम्ही एका एका स्टेजवर आलेलो आहोत आता, म्हणजे एका आयुष्याच्या एका टप्प्यावर आम्ही आलेलो आहोत, की त्या टप्प्यात बऱ्याच गोष्टी आमच्या आता पाठीमागे निघून गेलेल्या आहेत. एक स्टेबिलिटी आमच्या आयुष्यामध्ये आहे, पण ती स्थिरता सूरजच्या आयुष्यामध्ये नाहीये. आई नाहीये, वडील नाहीयेत, खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये तो जीवन जगतोय. भगवंतावर त्याची निरातिशय श्रद्धा आहे, त्याच्यामुळे भगवंताने त्याला एवढी मोठी संधी दिलेली आहे आणि महाराष्ट्राने देखील त्याला खूप सपोर्ट करतोय महाराष्ट्र. आणि मला असं वाटतं त्यांनी महाराष्ट्राने त्याला सपोर्ट करावा, कारण परत तो नॉमिनेशन मध्ये आलेला आहे, तर त्याला घनश्यामला सपोर्ट करावा, कारण की खूप मराठी मातीतली मुलं आहेत आणि खूप म्हणजे जे आहेत ते तसे तिथे आहेत, म्हणजे कॅमेरासाठी किंवा आम्ही असं घरामध्ये आहोत असं काहीच नाहीये. खूप प्रेमळ, खूप चांगला आणि खूप दिलदार मनाचा व्यक्ती आहे सूरज. टॉप 3 मध्ये जाऊ शकेल का वाटत का? महाराष्ट्राने सपोर्ट केला तर जाऊ शकेल, पण तो गेमच वेगळ्या पद्धतीचा आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत की कसं होईल नाही सांगतायत. मला वाटत होतं की मी टॉप 3 मध्ये असेल, पण मी पहिल्याच वीक मध्ये बाहेर आलेलो आहे. मला गेम समजे तोपर्यंत मी बाहेर आलेलो आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता काय विचार करते हे ते तिच्याच हातात आहे. शेवटी नॉमिनेशन मध्ये जरी आले तरी नॉमिनेशन मध्ये काही सदस्य काही मागच्या सीझनला असेल की प्रत्येक नॉमिनेशनला आहेत, पण ते घरात शेवटपर्यंत राहिलेले आहेत. पुढे ते महाराष्ट्राची जनता ठरवते कोणाला टॉप 3 मध्ये घेऊन जायचं ते. बरोबर.